आता आपण कोणत्याही ट्रान्सफॉर्मरचा एच व्ही रेटिंगचा फ्यूज एम्पियर कसा काढायचा हे चेक करणार आहोत. त्याकरता फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला इज इक्वल टू के व्ही ए बरोबर व्होल्टेज गुणिले करंट गुणिले पॉवर फॅक्टर. हा सगळ्या ट्रान्सफॉर्मरकरता एकच फॉर्म्युला आहे. तर आपला ए टी आहे 10 केव्हीचा, व्होल्टेज आहे 25,000 व्होल्ट. आता इथं आपण 25 केव्ही नाही तर त्याला व्होल्टेजमध्ये करून घेतो आहे, 25,000 व्होल्ट. आय म्हणजे आपल्याला करंटचं रेटिंग काढायचं आहे आणि एक जनरल पॉवर फॅक्टर आपण पकडलं आहे 0.9. ठीक आहे, तर आपल्याला आय घ्यायचं आहे, आय काढायचं आहे. म्हणून आय इज इक्वल टू हे सगळं समीकरण जर आपण त्याला सिम्प्लिफाय केलं तर कसं येतं, 10,000 भागिले, आता हे 10,000 कुठून आलं तर 10 केव्ही आहे. हे पण आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे 10,000 VA. म्हणून 10 KVA डिवायडेड बाय 25,000 इंटू 0.9. हे संपूर्ण समीकरण सोडवलं की आपल्याला येते काय, आय इज इक्वल टू 0.44 एम्पियर. पण 0.44 एम्पियर म्हणजे 0.5 एम्पियरचा फ्यूज हा इतका पातळ होऊन जाईल की तो नॉर्मलीही तुटून जाईल काहीच न करता. म्हणून त्या फ्यूजला एक मॅकॅनिकल स्ट्रेंथ राहावी ह्या कारणासाठी बहुधा त्याला 1 एम्पियरचा आपण कमीत कमी वापरतो. हे संपूर्ण 80 एच व्ही फ्यूजचं रेटिंग आहे. सेम असंच एल व्हीचंही काढता येईल. त्या केसमध्ये तुम्हाला एल व्हीच्या वेळी 25 KVच्या ऐवजी 250 किंवा 240 व्होल्ट्स धरायला लागेल. ठीक आहे, धन्यवाद.